भारताची तलवारबाज जवानी देवीनं सोमवारी नव्या इतिहासाची नोंद केली. ती ऑलिम्पिक स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय बनली आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीयाला जमली नाही अशी कामगिरी भवानीनं केली. राष्ट्रीय चॅम्पियन भवानीला ऑलिम्पिकमध्ये मेडल मिळवण्यात अपयश आलं, मात्र तिने अनेक भारतीयांना प्रेरणा दिली आहे. दुसऱ्या लढतीत भवानी देवीनं फ्रान्सच्या ब्रुनेटला चांगली लढत दिली. ब्रुनेट विरुद्धच्या लढतीत भवानीनं जाणवून दिला नाही की ती प्रथमच ऑलिम्पिकमध्ये खेळतीये. ब्रुनेट तलवारबाजीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर तर भवानी देवी 19व्या स्थानावर आहे. पराभव होताच तिने स्टेजवर येत सर्व भारतीयांची माफी मागितली आहे की तिच्यामुळे भारताचा पराभव झाला. भवानी देवीचे वडील मंदिरात पुजारी असून भवानी 5 बहीण भावांमध्ये सर्वात लहान आहे. सुरुवातीला भवानीला कोणीही स्पॉन्सर मिळत नव्हता, त्यामुळे आईने दागिने गहाण ठेवून कर्ज काढले होते. तमिळनाडूच्या भवानी देवीचा तलवारबाजीमध्ये प्रवेश नाईलाजाने झाला. तिच्या शाळेत 6 खेळ होते. तिला यापैकी एका खेळाची निवड करायची होती. भवानीनं निवड करण्यापूर्वी अन्य खेळातील जागा पूर्ण झाल्या, त्यामुळे तिनं तलवारबाजीचा खेळ निवडला. खेळ नाईलाजाने निवडला असला तरी थोड्याच वेळात भवानीला तलवारबाजीची गोडी लागली, त्यामुळे केरळमधील राष्ट्रीय अकादमीमध्ये तिची निवड झाली. भवानीनं 2009 मधील कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिले मेडल पटकावले. त्या स्पर्धेत ती तिसऱ्या क्रमांकावर होती. त्यानंतर 2014 साली झालेल्या आशियाई स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकण्याचा विक्रम भवानीनं केला. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, नवी दिल्ली.